ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीबाबत सरकारने नागपूर येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आश्वासन तर दिले, मात्र त्याचा GR अद्याप निघाला नाही. जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत आपण आमरण उपोषण करणार असल्याचे सांगत पाथरी येथे प्रकाशदेव केदारे यांनी उपोषण सुरू केले होते. या आमरण उपोषणाचा 6वा दिवस होता. आज 6व्या दिवशी परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी सुरेश मुळे विश्वजीत देशपांडे आदींच्या पुढाकारातून हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. उपोषणकर्ते प्रकाशदेव केदारे यांची प्रकृती अस्वास्थ्य व त्यांच्या काळजीपोटी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती समाजाच्या वतीने करण्यात आली. त्याचबरोबर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी उपोषणकर्ते केदारे गुरुजी यांच्याशी चर्चा केली व उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी सरकारच्या वतीने ठोस लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. पवित्र अशा श्री साई जन्मस्थळाला आज परम श्रद्धेय प्रकाश महाराज केदारे गुरुजी गेल्या 5 दिवसांपासून ब्राह्मण समाजाचे जो मुख्य मागणी गेल्या 2 दशकांपासून जे की ब्राह्मण समाज आर्थिकदृष्ट्या उन्नती व्हावी, युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं, ही 2 दशकांपासून सर्व महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाची ही मागणी आहे. गेल्या 2 दशकांपासून अनेक उपोषणं वेळोवेळी झाली, अनेक निवेदनांचं सत्र झालं, अनेक ठिकाणी धरणे आंदोलनं झाली, पण आज खऱ्या अर्थानं आज मुहूर्तमेळ रोवल्या गेली आहे. एक काही दिवसांपूर्वी नागपूर अधिवेशनामध्ये एका शिष्टमंडळाशी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. विश्वजीतजी देशपांडे त्याच्यात होते, सुरेशजी मुळे आम्ही सगळे त्या ठिकाणी होतो आणि शिंदे साहेबांनी कबूल केलं की ब्राह्मण समाज हा आर्थिकदृष्ट्या खरंच मागास असलेला समाज आहे. बोटावर मोजले इतकीच लोक श्रीमंत आहेत किंवा टॅक्स पेयी आहेत आणि ग्रामीण भागातील सर्व ब्राह्मण समाज आजही तुम्ही सर्व पत्रकार बांधव बघता की काय हालाकीचं जीवन जगतो, पौरोहित्यावर उदरनिर्वाह आहे आणि अनेक परिस्थिती बिकट आहे. तर शिंदे साहेबांनी मान्य केलं आणि जरूर आम्ही इतर समाजाला जसं आर्थिक विकास महामंडळ दिलंय तसं आम्ही ब्राह्मण समाजाचंही आर्थिक महामंडळ लवकरात लवकर कॅबिनेट समोर प्रस्ताव घेऊन आम्ही घोषणा करू म्हणून त्यांनी त्या दिवशी घोषित केलं होतं आणि आम्ही सर्वजणांनी त्यांचे आभार पण मानले. आमची अपेक्षा होती की नंतर जी कॅबिनेट झाली की लगेच त्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय व्हावा असं अपेक्षित होतं, पण माहीत नाही का निर्णय होऊ शकला नाही आणि मग केदारे गुरुजी पाथरीमध्ये उपोषणात बसले आणि सबंध महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सगळी रोज जत्थाच्या जत्था इथं पाथरीमध्ये येऊ लागला. आणि पण आम्हाला त्यांचे काळजी वाटते गुरुजींची, त्यांना शुगर आहे, BP आहे. शेवटी उपोषणं आंदोलनं होत असतात पण माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, म्हणून पाथरीकरांच्या पूर्ण समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सर्वजण गुरुजी मुळी साहेब, विश्वजी देशपांडे साहेब, गजानंदजी जोशी आणि दुपारी पण अनेक जण इथे येऊन गेले. आलोकजींनी सर्वांशी समन्वय साधला आणि गुरुजींनी त्यांची भूमिका मांडली. मी इथं येण्यापूर्वी इथले SDM शैलेशजी लाहोटी यांना दूरध्वनीवरून चर्चा केली होती की आम्ही येतोय आणि तुम्ही तिथे एक पॉझिटिव्ह प्रशासनाची एक भूमिका, ठोस एक भूमिका आपण घेतली पाहिजे. मग आम्ही येताना आपले राज्याचे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांना सुद्धा मी हा विषय कानावर घातला की असे गुरुजींची तब्येत आता खूप ढासळती आणि उपोषण आम्हाला सोडवायचे, तुमची मदत हवी आहे. मग इथं आल्यानंतर आपले राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री नामदार संजयजी बनसोडे साहेब यांना मी इथून संपर्क केला आणि आपले उपोषणकर्ते केदारी गुरुजी त्यांना संपर्क केला आणि लगेच बनसोडे साहेबांनी इथले SDM शैलेशजी लाहोटी यांना सांगितले की त्यांना तात्काळ लेखी तुम्ही द्या की आम्ही लवकरात लवकर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही
तो निर्णय घेऊ म्हणून त्यांनी आम्हाला लेखी पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे मी बनसोडे साहेबांचं मुंडे साहेबांचंही आभार व्यक्त करतो आणि केदारे गुरुजींनी समाजासाठी कुठल्याही म्हणजे पक्ष विरहित हा विषय आहे। केदारे गुरुजी ब्राह्मणांचे सेवेकरी म्हणून एक ब्राह्मणांचे पाईक म्हणून सैनिक म्हणून त्या ठिकाणी ते उपोषणाला बसले होते आणि आम्हाला काळजी होती की त्यांनी हे उपोषण सोडायला पाहिजे होतं आणि आम्हाला आज यश आलं आणि नक्कीच केदारे गुरुजींचं नाव या पूर्ण या महाराष्ट्राच्या इतिहासात नक्कीच होणार आहे। कारण एक सात्विक माणसाचा संत माणसाच्या या त्यागातून आज समाजाला काहीतरी पदरामध्ये पडणार आहे आणि अनेक समाजाचे प्रश्न आहेत। पुढे विश्वजीतजी आणि सुरेशजी मुळे साहेब पण एक एक प्रश्न आमचे जे महत्त्वाचे सांगतील आणि आपण पत्रकार बांधव एवढ्या शॉर्ट नोटीसवर आपण इथे आलात त्याबद्दल मी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो।